नमस्कार, लोबसेस किचन मराठीमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अतिशय पौष्टिक असे आणि हिवाळ्यात आवर्जून बनवले जाणारे कुळथाचे शेंगोळे बघूया। कुळथला हुलगे सुद्धा म्हणतात। यामध्ये आयर्न आणि कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं। शेंगोळ्यांसाठी इथे आपण कुळथाचे पीठ घेतलेले आहे। हे पीठ मार्केटला तयार मिळतं किंवा धान्याच्या दुकानात कुळथ मिळतात, तर ते गिरणीतून दळून सुद्धा आणू शकतो। या पीठामध्ये घालण्यासाठी जिरे, कोथिंबीर, हिरवी मिरची व लसणाची पेस्ट करून घेऊ। इथे मी 2.5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता। पीठ थाळीमध्ये घेऊ व 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूयात। त्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरचीची आणि जिऱ्याची जी आपण पेस्ट केलेली आहे ती टाकू। थोडे तेल आणि चवीनुसार मीठ घेऊ। सर्व जिन्नस एकत्रित करून थोडे थोडे पाणी टाकून अशा प्रकारे गोळा तयार करून घेऊ व 5 मिनिटांसाठी मुरू देऊ। आता या पिठातील थोडा गोळा घेऊन हाताला तेल लावून अशा प्रकारे शेंगोळे तयार करून घेऊ। खूप सोपे आहे, पटापट बनतात। बघा, परत बघूयात। छोटा गोळा घेऊन अशा प्रकारे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत। शेंगोळे तयार झालेले आहेत आणि आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊ व 1/2 चमचा जिरे टाकूयात। जिरे तडतडल्यानंतर जाडसर ठेचून घेतलेला लसूण टाकू व लसणाचा कच्चेपणा कमी झाल्यानंतर 1 हिरवी मिरची सुद्धा टाकून घेऊ। 2 चमचे लाल तिखट टाकू व 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट टाकू व 2.5 ग्लास पाणी टाकूयात। आणि त्यानंतर कुळथाच्या पिठाचे असे घट्टसर पाणी तयार करू व ते फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये टाकू। चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणीसुद्धा परत टाकूया आणि एक उकळी येऊ देऊ। पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी थोडे दाटसर होईल व आता या उकळलेल्या पाण्यामध्ये तयार केलेले शेंगोळे सोडू। शेंगोळे उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिट अजिबात हलवायचे नाही। त्यानंतर बघा कसे ते मोकळे झालेले आहेत। शेंगोळे नेहमी हे उकळत्या पाण्यातच टाकायचे। पाणी जर उकळते नसेल तर शेंगोळे टाकल्यावर तुटतील। वरून थोडी कोथिंबीर टाकूयात व 10 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेऊ। कढईवर झाकण ठेवतो तेव्हा कढई व झाकणामध्ये थोडी गॅप ठेवूयात। पूर्ण झाकण ठेवले तर शेंगोळ्यांचा रस्सा उतू जातो। 10 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करू। शेंगोळे बघा खाण्यासाठी तयार आहेत आणि आता गरमागरम सर्व करूयात। ही डिश खूप जास्ती पौष्टिक आहे। जरूर करा आणि खाऊन बघा। धन्यवाद।